सायबर क्राईमने अटक केलेला राजेंद्र डुसिंगे यांनी चोरी ही कर्जबाजारीपणामुळे केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याबाबतचा एमसीएनचा हा विशेष वृत्तांत. वाळूज परिसरातील शिवराई येथील सुरेखा कुंजर या 17 जून रोजी दुपारी आपल्या घरात बसल्या होत्या. अचानक हेल्मेट परिधान केलेला एक व्यक्ती मोटरसायकलवर त्यांच्या घरासमोर आला. आत येताच काय वहिनी ओळखलं का असे म्हणत त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्या हेल्मेटधारीने चाकू काढला आणि आरडाओरड केली तर ठार मारेन अशी धमकी देऊन कुंजर यांच्या गळ्यातील 30,000 सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. तसेच घरात असलेला मोबाईल व 1,000 रुपयेही लुटले आणि क्षणभरात ही लूट करून मोटरसायकलवर पसार झाला. भर दिवसा घडलेल्या लुटमारीच्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या जबरी चोरी प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात हेल्मेट धारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. चोरी झालेल्या मोबाईलच्या सहाय्याने सायबर क्राईम पोलिसांनी शिरसगाव येथील राजेंद्र साहेबराव डुसिंग असे या शेतकऱ्याला अटक केली आहे. राजेंद्र डुसिंग हे शिरसगावातील माजी उपसरपंच असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. वास्तविक पाहता आपण कुंजर यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेलोच नव्हतो, उसने पैसे मागण्याच्या उद्देशाने गेलो होतो असे आरोपी राजेंद्र डुसिंग यांनी पोलिसांना सांगितले. घरात जाऊन त्यांना चाकू लावला, गळ्यातलं गंठण काढून घेतलं, कपाट उघडायला लावलं आणि त्यातले पैसे काढून कपाटातले पैसे घेऊन निघून गेले. सायबर शाखेच्या टेक्निकल मदतीने गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला. दुसिंग नावाचे एक सरपंच शिरसगाव वैजापूर तालुक्यातील जो ग्रामसेवक त्यांच्याकडे पूर्वी काम करत होते सरपंच असताना, त्यांनीच त्यांच्या घरामध्ये ही जबरीची चोरी केली असं निष्पन्न झालं. तपासामध्ये तो सांगतो की मला कर्ज द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला पैशाची आवश्यकता होती म्हणून मी हे केलं आणि त्याला माहीत होतं की ग्रामसेवक आपल्याकडे काम केले आहेत आणि याच्या घरी नक्की पैसे मिळतील आपल्याला म्हणून त्यांनी तो हे केलं. साडेपाचच्या वेळेस एक इसम आला बाहेर आणि साहेब आहेत का असं विचारलं. साहेब नाही म्हटलं आणि 5-10 मिनिटात येतील तर त्यांनी सांगितलं मला थांबायचं आहे आणि असं सांगितल्यानंतर त्याला पाणी घरात आल्यानंतर पाणी दिलं आणि पाणी देऊन मी मागच्या किचनमध्ये जात क्षणी तो पण किचनमध्ये आला आणि आल्याबरोबर चाकू लावला आणि धमकी दिल्याबरोबर मी लगेच गळ्यातलं काढून दिलं. 1 तोळ्याचं गंठण होतं ते आणखीन आणि नंतर कपाटात 1,000 रुपये होते. मग कपाट उघडून दिल्यानंतर त्यांनी घेतले ते आणि जाताना मोबाईल होता मोठा, तो मोबाईल घेऊन गेलेला. डुसिंग हे उपसरपंच असताना सुरेखा कुंजर यांच्या घरचे शिरसगावला ग्रामसेवक होते, त्यामुळे कुंजर आणि डुसिंग यांची चांगली ओळख होती. हालाकीच्या परिस्थितीत कुंजर आपल्याला काही आर्थिक मदत करू शकतात असे वाटल्याने आपण उसने पैसे मागण्याच्या इराद्याने त्यांच्या घरी गेलो. तेथे गेल्यानंतर घरात कुणी नसल्याचे पाहून परिस्थितीने इरादा बदलला. हेल्मेट घातलेला असल्यामुळे कुंजर यांच्या घरच्यांनी ओळखले नाही. तेव्हा आता पैसे लुटले तर आपण पकडलाही जाणार नाही आणि आपले कामही होऊन जाईल असा विचार मनात आला आणि मग लूट केल्याचे डुसिंग यांनी पोलिसांसमोर कबूल केले. यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. अनेक बागायतदारांना मजुरीला जाण्याची वेळ आणली, शेतमजुरांना भीक मागण्याची वेळ आणली, काही शेतकऱ्यांना तर मृत्यूला कवटाळाने भाग पाडले. राजेंद्र डुसिंग सारखे अनेक जणांना दुष्काळामुळे कर्जबाजारी परिस्थितीत चक्क चोरही बनावे लागले.